वर अशी कुठलीही चिन्ह नसल्यामुळे हे ठसे फार महत्वाचे ठरतात. जरीमरी मंदिराच्या शेजारूनच तटबंदीवर चढायला जिना आहे. या जिन्यावरून मुख्य दरवाजाच्या वर असलेल्या नगारखान्याच्या दालनात जाता येतं. तिथूनच लांब रुंद तटबंदीची प्रदक्षिणा करता येते. तटबंदीवर आता भरपूर गवत वाढले. या तटबंदीवरून फिरताना अगदी थोडस चालून गेलं की पहिला बुरुज लागतो. गुडघ्या इतका वाढलेल्या गवतामधून तटबंदीवरून हिंडताना किल्ल्याच्या अंतर्भागातली माडाची झाडं लक्ष वेधून घेत. या किल्ल्यात अगदी प्रचंड संख्येने माड आहेत. सिंधुदुर्गाच्या मालवणच्या दिशेने असलेल्या तटबंदीवर उभा आहे. इथे समोर एक गढीवजा किल्ला दिसतो, त्याचं नाव तुम्ही सांगू शकाल? गौरव पुरस्कार 2005 म्युझिक अल्बम्स, चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातल्या कलाकार आणि तंत्रज्ञांच्या कार्याचा गौरव म्हणजे अल्फा गौरव. किल्ल्यातला पायरस्ता सिमेंट कॉन्क्रीटने बांधून काढलाय, त्यामुळे किल्ल्यात फिरणं अगदी नवख्या माणसालाही सोपं होतं. दोन्ही बाजूला भाजीपाल्याची हिरवीगार शेती, त्यातून उसळी मारून थेट आभाळाशी भिडलेले माड आणि दोहनच्या मधून जाणारी पक्की पायवाट आपली किल्ल्यातली भटकंती सुखद करतात. नारळाला फांद्या किती असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल, कारण नारळाला फांद्या नसतातच मुळे. फक्त शेंड्याला झावळ्यांचा मुकुट असतो. पण सिंधुदुर्ग किल्ल्यावर एक जीवशास्त्रीय नवल आहे, दोन फांद्यांचं नारळाचं झाड. झाडाच्या जीन्समध्ये अचानक झालेल्या बदलामुळे किंवा म्युटेशन्समुळे हा प्रकार घडतो. हेच ते नारळाचं झाड. राहणारी कुटुंब भाजीपाल्याची शेती करतात, पण महाराजांच्या भूमीवर नांगर चालवायचं नाही म्हणून ती ही शेती कुदळ आणि खुरपं यांच्या सहाय्याने करतात. शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या या किल्ल्यातल्या लोकांचा पावसाळ्यात मात्र जगाशी संपर्कच तुटतो. त्यासाठी 3 महिन्यांची बेगमी ते आधीच करून ठेवतात.
हे आहेत रमाकांत सकपाळ, शिवराजेश्वर मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी, त्यांची आठवी पिढी. सकपाळ साहेब, हा जो मुखवटा घातला या काळ्या पाषाणाच्या मूर्तीला, त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराज हे राजे असल्यामुळे त्यांना आपण ज्यावेळी कपडे घालतो त्यांच्या चेहऱ्याशी मिळता जुळता असा मुखवटा त्यांना लावावा लागतो. आणि जर मुखवटा नाही लावला तर ती आजची जी मूर्ती आहे ही नुसत्या कपड्यावरती विद्रूप दिसणार. त्याच्यासाठी हा मुखवटा लावला जातो. आणि हे मुखवटे जे आहेत हे त्यावेळी कोल्हापूर संस्थानकडून 3 मुखवटे तयार करून दिलेले आहे. त्याच्यामध्ये हा एक चांदीचा मुखवटा आहे, दुसरा एक चांदीचा मुखवटा आहे, तो आम्ही पालखीमध्ये वापरतो. आणि सोन्याचा मुखवटा आणि इतर दागिने जे आहेत हे आम्ही आमच्याकडे ज्यावेळी उत्सव असतात त्यावेळी वापरले जातो. तटबंदीच्या भिंतीची जाडी सगळीकडे सारखी नाहीये. काही ठिकाणी ती 3 मीटर आहे तर काही ठिकाणी 3 मीटरपेक्षा जास्त आहे. संपूर्ण तटबंदीत 42 बुरुज आहेत आणि संपूर्ण तटबंदीच्या पायाचे दगड 5 खंडी शिशाच्या रसात बसवलेले आहेत. काही ठिकाणी तर खिंडारामधून समुद्राचं पाणी आत घुसलंय. राजांच्या कारकिर्दीत कुणाही शत्रूला ज्या किल्ल्यात पायी ठेवता आला नाही त्याची आज अगदी दुरावस्था झालेली दिसते. सागराच्या धडकत्या लाटांना गेले 350 वर्ष तोंड देत उभ्या असलेल्या या किल्ल्याचं कौतुक चित्रगुप्त बखरकरांनी मोठ्या साजऱ्या शब्दात केलंय. बखरीत म्हटलंय, 18 टोपीकरांचे उरावर शिवलंका, अजिंक्य जागा निर्माण केला, सिंधुदुर्ग जंजिरा जगी अस्मानी तारा, चतुर्दश महारत्नांशिवाय 15वे रत्न महाराजांना प्राप्त झाले.
अंश एकपेक्षा अमीबा हा पाण्यातच आल्यामुळे असेल. अशा या अथांग सागराला नमवण्याच्या इच्छेपोटी कोलंबस वास्को दुगामा यांनी नवीन जग शोधायला सुरुवात केली आणि किनारा तुला पामराला असं म्हणत ते यशस्वी सुद्धा झाले. असा हा सागर मला नेहमीच आकर्षित करतो. मी कितीही समुद्र किनारे पाहिले ना तरी नवीन समुद्र किनारा पाहायला माझ्या मनात तेवढीच उत्सुकता असते, कारण प्रत्येक किनारा हा मला वेगळा भासतो. आत्ता सुद्धा बघा ना, मी इथे तारकर्लीच्या समुद्र किनाऱ्यावर उभी आहे आणि इथलं निसर्ग संपन्न सौंदर्य मला खिळवून ठेवते. तारकर्ली, तारकर्लीचा हा समुद्र किनारा मालवणहून असेल फार तर 5 किलोमीटर अंतरावर, पण हा लांबलचक समुद्र किनारा खूपच नितळ आणि अप्रतिम आहे. शेजारीच सुरूचं दाट हिरवं बन आहे. दूरपर्यंत पसरलेला निळाशा समुद्राला या हिरव्या सुरूंची झालर लावल्यासारखं दिसतंय. लाटांची पाठशिवणीचा खेळ खेळता खेळता वेळ कधी गेला समजलंच नाही. ढगांमध्ये सोनं उधळत सूर्य समुद्रामध्ये अदृश्य होतोय. सुरूच्या वनामध्ये अंधाराच्या सावल्या लांब व्हायला लागल्यात. किनाऱ्यावर उभं राहून लाडीकपणे फेसाळ्यात येणाऱ्या लाटा डोळ्यांनी पाहणं हा जसा मजेदार अनुभव असतो तितकाच त्यांचा स्पर्शही अतिशय सुंदर असतो. रुपेरी वाळूत आपण उभं राहतो, उबदार लाट हळूच येते आणि पायाला गुदगुल्या करत निघून जाते आणि आपले पाय खट्ट वाळूत रुतून बसतात. या अशा धावत येणाऱ्या लाटांकडे पाहिलं की मला ती कविता आठवते, हजारो लाटा क्षितिजापासून मुक्त कुंतला धावत येते. मी इथे आली आहे ती सांज वेळ. पश्चिम तटावरील पाऊस मेघांची लपाछपी करत सूर्य घरी परतण्याच्या मार्गावर आहे. लाटांना स्पर्श करीत येणारा थंड वारा शरीर आणि मनाला सुखवतो. सुरूच्या बनात हिंडताना समुद्राची गाज ऐकत आपण स्वतःतच हरवून जातो. तारकर्लीच्या शांत आणि निसर्ग संपन्न अशा समुद्र किनाऱ्यावर समुद्राचा खारा वारा अंगावर घेत निवांतपणे विश्रांती घ्यावी असं कुणालाही वाटेल. त्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने इथे निवासाची उत्तम सोय केलेली आहे. पावसाळ्या व्यतिरिक्त इथे कोकणी हाऊसची सुद्धा सोय केली जाते. किनाऱ्यावर सुरूच्या बनात लपलेली लाल छपऱ्यांची छान छोटी घरं दिसतात. सुरूच्या दाट वनात घुमणाऱ्या वाऱ्याच्या तालावर उसळत्या लाटांचं संगीत ऐकत तारकर्लीच्या निवांत किनाऱ्यावर विश्रांती घ्यायला इथली निवास व्यवस्था अप्रतिम आहे. फारसा गजबजाट नसलेल्या इथल्या किनाऱ्यावर आपण समुद्राची वेगवेगळी रूपं अनुभवू शकतो. समुद्रात अस्तंगत होणाऱ्या सूर्याचे सुंदर रंगाविष्कार बघताना मोठे नक्कीच अंतर्मुख होऊन जातील आणि छोटी मंडळी तारकर्लीच्या किनाऱ्यावर वाळूचे किल्ले करता करता स्वतःमध्ये सरवून जातील. शिवकालीन सिंधुदुर्ग बघायला आणि तारकर्लीच्या किनाऱ्यावरचा निवांतपणा अनुभवायला तुम्हाला आधी मालवणला यावं लागेल.
मगाशी मी तुम्हाला ज्या किल्ल्याचं नाव विचारलं त्याचं नाव आहे पद्मगड. फक्त 0.2 हेक्टर क्षेत्रफळाचा हा छोटासा किल्ला आहे. सिंधुदुर्गाभोवती शिवाजी महाराजांनी काही अंगरक्षक गडांची साखळी निर्माण केली होती. या पद्मगडासारखेच राजकोट, सर्जेकोट, सिंधगड, भगवंतगड, भरतगड आणि निवती असे एकंदर 7 किल्ले या परिसरात आहेत.